तुम्हाला दिसताय ना सगळे. म्हणजे काल कोणीच हँगओव्हर मध्ये नव्हतं. इन शॉर्ट हेच विचारायचंय मला का घेत का तुमच्या पैकी कोण कोण घेत. अरे बापरे, ज्यांच्या हात खाली होते ते म्हणजे बाहेर निघा आधी, हे बसायचं नाही इकडे. अरे काय करताय तुम्ही, जगता कशाला ते सांगा मला पहिले. स्वर्ग कुठे? इथे असतो स्वर्ग. म्हणजे कसं असतं ना, मान्य आहे दारू पिल्याने प्रश्न सुटत नाहीत, दुधाने कुठे सुटतात. आपल्या प्रत्येक ग्रुपमध्ये पिणारे काही नग असतातच, आणि ऑफकोर्स त्याच्यासोबत काही मैत्रिणी पण असतात ज्यांना खूप चूळ असते. यार मला घ्यायची आहे, घ्यायची ना यार, एकदा घेऊन पाहायची आहे, माहीत नाही का बरं, उगाच घ्यायची आहे, पण घ्यायची आहे. आणि ह्या ज्या मुली असतात ना, त्यातलीच मी एक. पण आमचं मुलींचं असं नसतं ना राव की तुमच्यासारखं मुलांसारखं घेतली आणली पिली. हा, तसं नाही करता येत आम्हाला. कारण जर एखाद दिवस घ्यायला पण गेलो ना, तर दुकानावर ते काका भेटतात, लोक काय म्हणतील वाले काका. आणि ते काका इतके चाबरे असतात, अख्खं गावभर सांगत सुटतात. मग एखादा असा मित्र पकडावा लागतो जो आपली सोय कर, आणि मी पकडला. त्याला म्हटलं, यार मला प्यायची ना, बघ ना काहीतरी. आणि त्यात माझा मित्र असा, म्हणजे बघा हा लोक संगीतात विचारत असतात आणि हा दारू या विषयामध्ये विचारत होता. म्हणजे त्याला दारूबद्दल सगळं माहीत होतं, अगदी सगळं, म्हणजे सगळं. कशी घ्यावी, किती घ्यावी, किती प्यावी, किती पिल्याने किती चढते ती, कशी उतरवायची, उतरवायला काय लागतं, आणि कोणती कशा सोबत घ्यावी, स्प्राईट की ज्यूस, सगळं त्याला माहीत होतं. मग मी गेले त्याच्याकडे, त्याने फुल माहोल क्रिएट केलेला बरं का प्यायसाठी. आणि हा एकदम दारूचा शौकीन. म्हणजे नॉर्मली कसं असतं, लोक देवाचे भक्त असतात ना, देवाचा नाद असतो त्यांना, ते हरिनाम सप्ताह लावतात. आणि या नालायकाने माझ्यासाठी दारूनाम सप्ताह लावला होता रे. गेले त्याच्याकडे भाऊ फुल गुरुजीच्या रोलमध्ये, मला कसा म्हणतो, सायकड गेम्सवाले नाही गुरुजी, आपले नॉर्मल गुरुजी. मला कसा म्हणतो, बालिके बोल, कुठली लिके लिकर, कुठली लिकर हवी आहे तुला. म्हणले, यार पहिल्यांदा घेतीये तर जास्त हार्ड नको, मुलीच्या हिशोबाने दे काहीतरी. कसा म्हणतो, अरे वेडी आहेस का तू, मुलींना कमी समजते. मी जे आता पितोय ना एका मुलीमुळेच. म्हटलं, नाही रे असं नसतं, सगळ्या मुली थोडी अशा असतात ना. तर मी कुठे म्हणतोय, मला सगळ्या पोरींसोबत लफड होत, एकच होती ती आणि ती पण अशी निघाली. पुढे त्याने मला दारूचे प्रकार वगैरे सांगायला सुरुवात केली आणि पुढचा प्रश्न विचारला, मला सांग म्हणे, तुला थेट चंद्रावर जायला आवडेल का. म्हणलं, नाही रे, प्यायल्यानंतर मला घरी जायला आवडेल. आणि माझं उत्तर ऐकून त्याने मला हेवर्ड्स 5000 जागी वुडवर्ड्स 5000 तिला आणले क्रांची. अशी मी पहिली दारू प्यायले वुडवर्ड्स. आणि मग त्याला म्हटलं, यार मला प्यायची ना यार, असं काय करतो. मग त्याने अशी सुंदर काचेची बॉटल माझ्या समोर ठेवली एक. ती बॉटल बघितल्या बघितल्या असा मनात विचार आला, आहा या बॉटलचा फ्लॉर पण किती छान दिसेल. तो म्हणला, काही होऊ शकत नाही म्हणायचं. आणि मग त्याने आमच्या दोघांचे ग्लास भरले, 2 ग्लास. त्यात त्याने स्वतःसाठी एवढी घेतली आणि माझ्यासाठी एवढी घोट भर. अरे छपरी, त्यातही पाणी घालतो. ठीक आहे म्हणलं, बसलो दोघी प्यायला. दोघी नाही, सॉरी, तिघी होतं वाटतं, नाही 4-5 ॲक्च्युली. म्हणजे काय, मी, गुरुजी, 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 अरे फक गुरुजी. आणि ती पिल्यानंतर असं होत होतं, म्हणजे तेव्हा मला कळलं, दारूचा घोट आणि मुलीचा ओठ.
दारूचा घट आणि मुलीचा ओठ कधी उष्ट होत नसतो. अर्थात मी फक्त घोटाची गोष्ट करते. मुलीच्या ओठाचा माझा तसा अजून तरी संबंध आलेला नाही. आणि मग ती घेत असताना असं एक गाणं वाजलं यार माझ्या डोक्यात. जशी जशी मी एक एक पॅक घेत होतो, चार पाच झाले तोपर्यंत, मी कुठेतरी ऐकलं होतं ते आणि ते वाजायला लागलं. ए दारू तेरे बंदे हम ऐसे हो हमारे कदम देशी पे चले विस्की पे हिले ताकि पीते रहे सदारम. कसं आहे ना, रमने सर्दी जाते, बाकी काही नाही. थँक्यू गाईज, यू हॅव बीन व्हेरी ग्रेट ऑडियन्स. थँक्यू सो मच.